हॅलो एवरीवन वन टुडे वी आर गोईंग टू स्टडी अबाउट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर ई एक्स पी ए एन डी ई डी एक्सपांडेड एफ ओ आर एम फॉर्म एक्सपांडेड फॉर्म म्हणजे एक्सपांडेड म्हणजे विस्तारित करणे जसं की आपल्याला एखादा नंबर दिलेला असेल इथे एक नंबर दिलेला आहे सिक् सिक्स्टी फाईव तर या सिक्स्टी फायूला आपल्याला एक्सपांडेड करायचं आहे एक्सपांडेड म्हणजे विस्तारित मांडणी करायची आहे इन प्रीवियस क्लास वी ऑलरेडी लर्न अबाउट युनिट प्लेस टेन्थ प्लेस हंड्रेड प्लेयर्स ओके सो एक्सपांडेड फॉर्म इज ऑल्सो बेसिस ऑन दॅट फॅक्टर सो एक्सपांडेड म्हणजे आपल्याला काय करायचं इथं आता युनिटच्या जागी युनिट, युनिट लिहायचं आणि टेन्सच्या जागी टेन्स जसं की आता सिक्स्टी फाईव्ह आहे बरोबर आहे तर सिक्स्टी फायूमध्ये आपल्याला माहीत आहे हे कोणता प्लेस आहे हे युनिट प्लेस आहे युनिट प्लेस आणि हा टेन्स प्लेस बरोबर आहे कारण इथं टू नंबर्स आहे तर आपल्याला माहीत आहे आपण काय करतो राईट टू लेफ्ट काउंट करत जातो सो इट्स युनिट प्लेस इट्स टेन्स प्लेस ओके सो युनिट किती आहे फायू युनिट्स आणि टेन्स किती आहे सिक्स टेन्स आहे सो जर आपल्याला सिक्स्टी फायवचं एक्सपांडेड फॉर्म करायचा असेल तर आपण काय करणार सिक्स्टी फायू इज इक्वल टू द सिक्स युनिट आहे सिक्स युनिट मीन्स सॉरी सिक्स टेन्स आहे हे युनिट आहे हे टेन्स आहे सिक्स टेन्स आहे सिक्स टेन्स मीन्स इट सिक्स्टी ओके प्लस युनिट किती आहे फायू सो फायू हे त्याचं एक्सपांडेड फॉर्म झालेलं आहे म्हणजे आपण विस्तारित मांडणी केलेली आहे कोणताही नंबर दिलेला असेल तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म आपण कसं करणार या टावीसमध्ये करणार आता इथं नंबर दिलेला आहे बघा एक थर्टी फायू द प्लेस व्हॅल्यू ऑफ थ्री इन द नंबर ऑफ थर्टी फाईव्ह इज थर्टी आता एक नंबर दिलेला आहे थर्टी फाईव्ह तर आता थर्टी फायवमध्ये थ्रीचा प्लेस व्हॅल्यू किती आहे प्लेस म्हणजे त्या जाग्याची व्हॅल्यू किती आहे इथे दिलेली आहे तर हे युनिट प्लेस आहे हा टेन्स प्लेस आहे तर इथे दिलेला आहे थर्टी थर्टी म्हणजे कारण हे टेन्स प्लेस आहे ना किती टेन्स आहे थ्री टेन्स थ्री टेन्स म्हणजे किती होणार थर्टी होणार बरोबर आहे प्लस युनिट किती आहे फायू सॉरी फाईव्ह होणार क्लिअर सो so, द प्लेस व्हॅल्यू ऑफ थ्री इन द नंबर थर्टी फाईव्ह इज थर्टी अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ फाईव्ह इज फाईव आता इथे थर्टी फाईव्ह नंबर दिलेला आहे तर फाईव्हची प्लेस व्हॅल्यू किती आहे फाईव आहे अँड थ्रीची प्लेस व्हॅल्यू थर्टी आहे क्लिअर आता इथे बघा अनादर वन एक्झाम्पल बघूया आपण फिफ्टी फाईव्ह ओके नाव एक्सपांडेड ऑफ दिस नंबर इफ एक्सपांडिंग दिस नंबर सो वी नो दॅट दिस इज युनिट प्लेस अँड दिस इज टेन्स प्लेस सो वी आर रायटिंग हिअर फाईव्ह टेन्स प्लेस ऑफ फाईव्ह सो इट्स अ फिफ्टी प्लस फाईव्ह क्लिअर या टाईप्समध्ये आपण सॉल्व करणार याला म्हणतात एक्सपॅन्डेड फॉर्म म्हणजे विस्तारित मांडणी करणे सर्वात अगोदर आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे युनिट कोणतं असतं टेन्स कोणतं असतं डिजिट ओके हंड्रेड कोणतं असतं थाउजंड कोणतं असतं क्लिअरली सो नाव वी आर गोइंग टू सॉल्व धीस एक्सरसाइज फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट दो कॅट हियर इट हॅज थर्टी फायू थर्टी फायव्हला जर एक्सपांडेड करायचं असेल तर थर्टी फायव्हला एक्सपांडेड कसं करणार आपण बघूया इथं इथं ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेलं आहे आता थर्टी फाईव्ह दिलेलं आहे आता युनिट प्लेस आहे युनिट प्लेसला इथं लिहिलेलं आहे टेन्स प्लेस किती टेन्स आहे थ्री टेन्स आहे थ्री टेन्स म्हणजे थर्टी आपण मागच्या क्लासमध्ये ऑलरेडी लर्न केलेलं आहे टेन्स प्लेस वन टेन म्हणजे टेन टू टेन्स म्हणजे ट्वेंटी थ्री टेन्स मीन्स थर्टी सो इट्स थर्टी सो थर्टी प्लस फायू सो थर्टी अँड फायू सो थर्टी प्लस फायू असं त्याचं काय होणार एक्सपांडेड फॉर्म होणार आता इथं सेकंड नंबर दिलेला आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरला आपण एक्सपांडेड फॉर्म करूया ठीक आहे सो so, हे ट्वेंटी फोर दिलेलं आहे आता इथं टू टेन्स आहे आता काय करायचं आपल्याला राईट टू लेफ्ट कॉन करत जाऊया आपण हा युनिट प्लेस आहे हा टेन्स प्लेस आहे तर किंवा आपल्याला डायरेक्ट माहीत आहे ट्वेंटी फोर आहे बरोबर आहे तर इट ट्वेंटी फोर म्हणजे किती टेन्स झाले तर ट्वेंटी म्हणजे टू टेन्स तर आपण इथे लिहिणार ट्वेंटी आणि इथे लिहिणार फोर या टाईप्समध्ये सुद्धा so आपण सॉल्व्ह so करू शकतो बरोबर आहे जे युनिट प्लेस आहे डायरेक्ट इथं लिहून टाकायचं आणि समोर किती आहे टू टू म्हणजे टू टेन्स आहे तर ट्वेंटी या टाईप्समध्ये सो ट्वेंटी अँड फोर सो इट्स ट्वेंटी प्लस फोर हे झालं त्याचं एक्सपांडेड फॉर्म या टाईप्समध्ये त्याचं एक्सपांडेड फॉर्म होणार नेक्स्ट नंबर आहे सेवन्टी थ्री सेवन्टी थ्रीला एक्सपांडेड फॉर्म करूया सो अगेन इट्स हायड युनिट प्लस टेन्स प्लेस किती टेन्स आहे सेवन टेन्स सो इट्स सेवन्टी आणि रिमेन किती आहे थ्री ठीक आहे आता हे सेव्हन असेल तर आपण इथे लिहिणार इथं थ्री कारण हे कसं आहे ओनली टू नंबर्स इट हॅज इट्स युनिट अँड टेन्स प्लेस ठीक आहे जर याच्या जागी इथं जर असं असेल वन हंड्रेड ट्वेंटी थ्री तर हे थोडं चेंज होणार कारण इथे किती प्ले किती नंबर आहे थ्री नंबर आहे वन टू थ्री सो so, युनिट प्लेस टेन्स प्लेस हंड्रेड प्लेस याला जर एक्सपांडेड फॉर्म करायचं असेल तर कसं करणार इथे वन बरोबर आहे पण हे हंड्रेड प्लेसवर आहे तर इथे ये येणार हंड्रेड प्लस आत्ता हे टू हे टेन्स प्लेसवर आहे तर किती टू आहे टेन्स प्लेसवर किती आहे टू आहे सो इट्स ट्वेंटी प्लस हे थ्री तर याचा एक्सपांडेड फॉर्म असा होणार ओके okay. हे आपल्याला थर्ड स्टँडर्डमध्ये आहे किंवा सेकंडमध्ये आहे आता नाही आहे आता आपल्याला फक्त युनिट अँड टेन्स प्लेसबद्दल माहिती बघायची आहे so, सो सेवन्टी थ्रीचं काय येणार सेवन्टी प्लस थ्री सो सेवन्टी प्लस थ्री हे झालं एक्सपांडेड फॉर्म नेक्स्ट आहे फोर्टी नाईन फोर्टी नाईनचं एक्सपांडेड फॉर्म करूया ठीक आहे सो so, फोर्टी नाईनचं एक्सपांडेड फॉर्म काय होणार इथं फोर टेन्स आहे सो इट्स फोर्टी प्लस नाईन सो फोर्टी प्लस नाईन हे झालं जसं एक्सपांडेड फॉर्म अंडरस्टूड नाव फ्रॉम दी अबो कॅन यू सी दॅट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ थर्टी फायव्ह इज थर्टी प्लस फाईव्ह आता आपल्याला माहीत आहे थर्टी फाईव्ह इज एक्सपांडेड फॉर्म कसं होणार थर्टी प्लस फाईव्ह कारण इथं थ्री म्हणजे काय टेन्स आहे सो किती टेन्स आहे थ्री टेन्स थ्री टेन्स मीन्स थर्टी सो थर्टी होणार प्लस फायव्ह युनिट आहे तो फायव्ह युनिट ट्वेंटी फोरचा इथं ट्वेंटी प्लस फोर सेवंटी थ्रीचा सेवन्टी प्लस थ्री फोर्टी नाईनचं फोर्टी प्लस नाईन अंडरस्टँड ओके राईट दि एक्सपांडेड फॉर्म ऑफ द फॉलोईंग नंबर्स आपल्याला यांचं एक्सपांडेड फॉर्म लिहायचं आहे आता इथं नंबर दिलेला आहे इथं नंबर इन वर्ड्स आहे आणि एक्सपांडेड फॉर्म ठीक आहे सो नंबर इथे किती आहे थ्री थर्टी टू इथं रायटिंगमध्ये लिहिलेलं आहे थर्टी अँड टू सो थर्टी अँड टू मिन्स इट्स क्लिअर आपल्याला माहिती आहे इथे किती नंबर ओनली टू नंबर आहे युनिट प्लेस टेन्स प्लेस इथे किती टेन्स आहे थ्री टेन्स थ्री टेन्स म्हणजे किती येणार थ्री झिरो थर्टी थ्री झिरो थर्टी अँड युनिट म्हणजे एक्सपांड एक्सपांडमध्ये किती येणार टू सो थर्टी प्लस टू सो थर्टी अँड टू सो एक्सपांडेड फॉर्म कसे येईल थर्टी प्लस टू हे थर्टी प्लस टू हे झालं थर्टी टूचा एक्सपांडेड फॉर्म अच्छा टेन्सचा एक्सपांडेड फॉर्म कसं करणार आपण आता युनिट प्लेसला किती इथं झिरो आहे टेन्स प्लेसला किती ओनली वन आहे वन टेन्समध्ये किती होणार इथं वन झिरो हे टेन्स होणार आणि युनिट प्लेसला किती आहे झिरो तर इथे झिरोच येणार फक्त ओनली झिरो ओके टेन्स प्लस झिरो इथे येईल टेन अँड झिरो तर याचा एक्सपांडेड फॉर्म कसं येईल टेन प्लस झिरो हे त्याचं एक्सपांडेड फॉर्म झालेलं आहे इथं ठीक आहे इथे येईल टेन आणि इथं किती आहे झिरो झिरो आता सिक्स्टी फोरचं आपल्याला एक्सपांडेड फॉर्म करायचं आहे सिक्स्टी फोर तर इथं किती टेन्स आहे सिक्स टेन्स सिक्स टेन्स म्हणजे सिक्स झिरो सिक्स झिरो म्हणजे सिक्स्टी युनिटला किती आहे फोर सो हे फोर आता नंबर इन वर्ड्स तर इथे लिहायचं आपल्याला इथे येईल सिक्स्टी इथे येईल फोर सिक्स्टी अँड फोर बरोबर आहे सो एक्सपांडेड फॉर्म कसं येईल सिक्स्टी प्लस फोर सिक्स्टी फोरचा एक्सपांड एक्सपांडेड फॉर्म कसं आहे सिक्स्टी प्लस फोर आता नेक्स्ट नंबर आहे सेवन्टीन सेवन्टीनमध्ये इथं वन टेन्स आहे सो वन झिरो हे झालं टेन इथे सेवन सो इथे येईल टेन अँड सेवन

झिरो युनिट प्लस झिरो तिथे झिरो लिहिलं आपण टेन अँड झिरो सो टेन प्लस झिरो हे झालं टेनचं एक्सपांडेड फॉर्म तुम्ही इथं डायरेक्ट असं टेनसुद्धा लिहू शकता कारण समोर किती दिलेले आहे झिरो तर झिरो नाही गेलं तरी चालतं काय प्रॉब्लेम नाही आहे आता नेक्स्ट आहे सिक्स्टी फोर सो सिक्स्टी फोरला इथं युनिट आहे टेन्स आहे किती टेन्स आहे सिक्स टेन सो सिक्स्टी अँड फोर सो सिक्स्टी अँड फोर सो इट सिक्स्टी Plus 4 is equal to 64. Next is 17 it's a 1a. So 10 and 7. 7. So it's a 10 and 7. So 10 plus 7 is equal to 17 is so expanded form. 10 plus 7. Okay. Understood. Hope you understand. Expanded form Okay. Now we will stop here. Thank you.